झी 24 तास एक पाऊल पुढे। हॅलो अँड वेलकम टू प्रेम थ्री, खास तुमच्यासाठीचा शो प्रेम थ्री। आजच्या शो मध्ये आपण पाहूया नऊवारीचा थाट, मुलांसाठी एक झटपट रेसिपी आणि त्याचबरोबर व्हायब्रंट कार मार्केट। चैत्र महिन्यातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा। हा गुढीपाडवा आपण अगदी मराठमोळे पद्धतीने साजरा करतो। मराठमोळे पद्धत म्हणली की नऊवारी इज मस्ट, पण ही जिकरीची वाटणारी नऊवारी सहजपणे कशी नेसता येईल पाहूया। नमस्कार, गुढीपाडवा जवळ आलाय, आपण नवीन वर्षाची सुरुवात या सणाने करतो। आज सगळ्या महिलांना वाटतं की नऊवारी साडी नेसून आपण या सणाची पूजा करावी, तर आज मी तुम्हाला नऊवारी साडी कशी नेसवली जाते हे दाखवणार। आज माझ्याबरोबर शिवानी आहे, तिला मी नऊवारी कशी नेसवायची ते तुम्हाला दाखवणार आहे। प्रथम मी उजव्या बाजूला गाठ घेतली आहे, अशी गाठ मारली, व्यवस्थित मारायची गाठ। नंतर हा पदर व्यवस्थित घ्यायचा पाठीमागून असा ओढून, आणि या साडीला उजव्या बाजूने आपण मिऱ्या काढायला सुरुवात करायची। त्या काढताना त्या व्यवस्थित एका लाईनीत आल्या पाहिजेत। उजव्या बाजूला फिरवल्यानंतर एक साईड थोडीशी कमी करायची आणि त्याचा एक पूर्ण आकार द्यायचा, कारण हा नऊवारी साडी आहे, ही सहावारी नाहीये। त्याला पूर्ण आकार देऊन व्यवस्थित करायचं आपल्या हाताने, काट बॉर्डर वगैरे जी काय असेल लहान मोठी ती व्यवस्थित करायची। एक बाजू आपण जी आता घेतली होती ती आपण आत ढकलायची आणि सगळंच व्यवस्थित करून घ्यायचं। गुंडाळायला सुरुवात, हळूहळू गुंडाळायला सुरुवात करा। त्याचा ते निऱ्या घेतलेल्या त्या पोटाजवळूनच गुंडाळायला सुरुवात करायच्या, आणि आपला आतला पदर जो आपण बांधलेला असतो त्याच्यावरती आपण जो पदर घेतला होता आतला, त्या आतल्या पदराच्या आतून मधला पदर, हा मधला दोन पायाचा मधला पदर आपण पूर्णपणे आतल्या साईडला घ्यायचा, आतला पदर असा खेचून घ्यायचा, मधला पीस घ्यायचा नऊवारी साडीचा, दोन भाग करायचे त्याचे, दोन पायाच्या मधलं अंतर आहे, दोन पायाच्या मध्ये आपण काष्ट्याचा एक हे काढलेला आहे, सोगा काढलेला आहे। आता आपण ही बॉर्डर असते त्याच्यामध्ये, म्हणजे हे पाठीमागच्या बॉर्डरच्या मध्ये हे धरायचं, आता परत बघायचं आपण दोन्ही भाग व्यवस्थित आलेत का पायाचे, कुठे पाय दिसता कामाने उघडे म्हणून आपण ते सगळं व्यवस्थित झाकायचं। काष्ट्याचं परत उलटी बाजू करायची, कारण ती उलटी आलेली असते बाजू, ती सरळ करायची आपण। तो काष्ट्याचा एक किनार असते, ती किनार आपल्याला व्यवस्थित करून घ्यावी लागणार आहे, कारण ती जर केली नाही तर ते उलट सुलट काहीतरी विचित्र दिसायला लागतं। आणि दोन काष्टे काढायचे नाहीत, मराठमोळी साडी ही नेहमी एकाच काष्ट्यावर असते, एकच काष्टा दिसला पाहिजे आपला। ही अशी परत व्यवस्थित करून घ्यायची,
काष्टामी जो घातलाय तो उलट सुलट दिसता कामाने बाहेर पण कुठे काही दिसता कामाने एक लाईन दिसली पाहिजे सरळ रेषेत आपल्या काष्टाची एक लाईन दिसली पाहिजे म्हणून तो काष्टा व्यवस्थित करून घ्यायचा. झी 24 तास एक पाऊल पुढे.